नमस्कार, मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करते. आज तुम्हाला तांदळाच्या पिठापासून कुरडया कशा बनवायच्या त्या दाखवते. चला मग आपण बघूया कशा बनवायच्या. अर्धा किलो तांदळाचं पीठ, तांदूळ पहिले मी धुवून सुकवून दळून आणलेले आहेत. मीठ, जिरं, सोडा खायचं. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इकडे मी मोठा पातेला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी वतायचं आहे. अर्धाच पाणी वतायचं आहे, पूर्ण वतायचं नाही. आपल्याला लागेल तसं वतायचं आहे. जिरं खायचं, सोडं टाकते, चवीपुरतं मीठ. जिरं टाकल्यावर बघा रंग यायला लागला, पिवळा रंग दिसायला लागला आहे. आता आपल्याला लाटणं घ्यायचं आहे. लाटण्याने आपल्याला असं हलवायचं आहे. परत मी पाणी होते गरम केलेलं. पटापट पटापट असं हटून घ्यायचे, गाठी होऊन द्यायची नाही. लय सोपं आहे बनवायला, जास्त टाईम पण नाही लागत. बघा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं हलवायचं आहे. चांगलं हटून असं घ्यायचं. मीडियम गॅसवरच आपल्याला बनवायचं आहे, फास्ट करायचं नाही. खाली करपतो पीठ. एकदम पाणी टाकायचं नाही, एकदम पाणी टाकलं तर ते पातळ होऊन जातो. म्हणून आपल्याला लागेल तसंच पाणी टाकायचं आहे. असं थंड पाणी लावायचं हाताला, असं काढायचं. अजून आपलं थोडं असं हाताला चिटकाय नको, थोडं अजून शिजाय पाहिजे. म्हणजे अर्धा शिजलेलं आहे, अर्धा शिजाय पाहिजे. तर असं हलवायचं सोडायचं नाही, हलवत बसायचं म्हणजे गाठीही पकडणार नाही. हे बघा कसं मोकळं झालं, अजिबात गाठ नाही. हे बघा लाटण्याने हलवायचं, पलेतीने हलवायचं नाही. पलेतीने गाठी तुटल्या जात नाही, पिठाच्या गाठी धरतात. ह्याच्याने हलवता पण मस्त येतं. ह्या पिठाच्या एकदा का गाठी मोडून झाल्या ना, आपल्याला थोडासा चांगलं हलवून ह्या पाण्याने थंड पाणी लावायचं हाताला. असं लाटण्याचं काढून घ्यायचं, पण एकदम बारीकच गॅस करून ठेवा. हाताला पाणी लावलं म्हणजे चटका लागत नाही. आणि असे 5 मिनटं झाकायचं. लगेच 5 मिनिटांनी उचलायचं आणि हलवायचं. पुढं घे एवढ्या मोठ्या साच्याने, म्हणजे आता हे 2 असतात कोरड्याच्या. हे आपल्याला बारीक घ्यायचं नाही, आपल्याला हे मोठं घ्यायचं आहे. कारण आपण जिरा टाकलेला असतो, त्याच्याने जिरा पडायला पाहिजे खाली. म्हणून तर हे आपल्याला गरम गरमच पाडायचे आहेत. गरममध्ये थंड झाल्यावर पडणार नाही. अशा पाडायचे आहेत. मीडियम आकाराचेच पाडा, कारण ते तळल्यावर लय मोठ्या फुगतात. एक सोरा भरून घेतला तर 4 पडतात, असे एवढ्या मीडियम आकाराचे पाडलेले आहेत मी. अशा प्रकारे सर्व मी कुरड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता उन्हामध्ये टाकलेले आहेत टेरेसला सुकवायला. हे बघा 1/2 किलोच्या कुरड्या किती झालेल्या आहेत, भरपूर होतात. 2 दिवस उन्हात सुकवून कडक करून घेतलेल्या आहेत. सुकल्यानंतर आपण प्लास्टिकच्या पिशवीत भरून डब्यात पॅक करून ठेवायच्या. 1 वर्षभर टिकतात. हे बघा दिसायला किती छोटी दिसते, पण आता तळल्यावर बघा किती मोठी होईल. मीडियम गॅसवरच तळायची, तेल जास्त गरम करायचं नाही. हे बघा किती मोठी झाली, दाखवते बघा कसं तोडून. हे बघा एकदम हलक्यात आणि तुटते, एकदम खुसखुशीत झालेले आहेत.
तुम्हाला जर माझा वीडियो आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सब्सक्राइब करा. धन्यवाद.